नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। महत्त्वाची बातमी बुलेटिनच्या सुरुवातीला आपण बघणार आहोत। औरंगाबादमध्ये विद्यापीठ प्रशासनाकडून परीक्षा घेण्यात येत आहेत। परीक्षेच्या पहिल्याच दिवशी विद्यापीठाचा भोंगळ कारभार उघडकीला आलाय। ऐन वेळेला विजयेंद्र काबरा समाजकार्य महाविद्यालय या परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांची संख्या शेकडोंनी वाढल्यानं परीक्षा केंद्रावर गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली। एका बेंचवर तीन तीन विद्यार्थी बसवण्याची वेळ परीक्षा केंद्र संचालकांवर आली। न्यूज 18 लोकमतनं ही परिस्थिती उघड केल्यानंतर तातडीनं त्याची दखल उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी घेतली। या प्रकरणाची गंभीर दखल घेत सामंत यांनी चौकशी करून दोषींवर कारवाईचे आदेश दिले। आणि इथल्या या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांनी। सर्व जो प्रकार आहे हा विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचा गलथानपणा आणि गोंधळाचा प्रकार आहे। एका वर्गामध्ये किती विद्यार्थी असू शकतात नियमानुसार याची एक नियमावली आहे। मात्र आता तू जर बघशील तर तुला धक्का बसेल, कारण ही जी मुलं बसलेली आहेत हे काही सिनेमा पाहायला किंवा एखादं नाटक पाहायला नाही आलेली, तर ही मुलं परीक्षेसाठी बसलेली आहेत। आणि परीक्षेमध्ये अशा पद्धतीचे विद्यार्थी बसवले जातात का, हा विद्यापीठाचा किती मोठा निष्काळजीपणा आहे। आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुला धक्कादायक सांगतो की या तीन विद्यार्थ्यांमध्ये तू ऐकलं नसशील कधी, तीन विद्यार्थ्यांमध्ये एक प्रश्नपत्रिका हे फक्त आमचं विद्यापीठ करू शकतं आणि ते विद्यापीठाने शक्य केलेलं आहे। यात हे सगळे विद्यार्थी हसू लागलेले की तीन जणांमध्ये एक प्रश्नपत्रिका, विद्यापीठाला विद्यापीठाचा परीक्षा विभाग करतोय काय एवढा गलथानपणा असू शकतो की एका प्रश्नपत्रिकेमध्ये तीन तीन विद्यार्थी। आता आपण थेट विद्यार्थ्यांचा सुद्धा प्रतिक्रिया घेऊया। मित्र, तू किती कोणती परीक्षा देतो? बीसीएस फर्स्ट इयर। तू कोणती परीक्षा देतो? बीसीएस फर्स्ट इयर। तू कोणती? बीसीएस फर्स्ट इयर फर्स्ट। बरं, तिघांमध्ये किती उत्तरपत्रिका आहेत? प्रश्नपत्रिका एक एक। तुला भेटली का वेगळी? आम्हालाही भेटली। आणि तुमच्या दोघांना? एकच एकच तिघांमध्ये एक। मग तुम्ही दोघं कसं सोडत आहे, ओढाओढी करताय का प्रश्नपत्रिके? आन्सर बघून आन्सर सोडतोय। दोघं अंडरस्टँडिंग दाखवत आहे तिघही। बरं, मला एक सांगा, तिघे एकमेकाचं बघून लिहिताय की नाही? हा किती भोंगळ कारभार असू शकतो। आणि अशा काही विद्यार्थ्यांनी सुद्धा या ठिकाणी, ताई मी जे काय बोलतो तू हसते खूप, हा हसण्याचाच प्रकार आहे विनोदाचा विद्यापीठाने तुमच्या सोबत केलेला? हो सर, विनोदच झालाय। विनोदच आहे हा। परीक्षा कशी देत आहे तुम्ही? आता तुमच्या तिघांमध्ये एक प्रश्न पेपर आहे, तिघांमध्ये एक क्वेश्चन पेपर आहे। आणि वेळ वाढून दिलाय काय? तेवढ्याच वेळात तिघांनी तेवढाच वेळ एक प्रश्न पत्रिका तीन विद्यार्थी मिळून सोडवत आहेत आणि तिघांना सुद्धा तेवढाच वेळ आहे। माझ्या सोबत जो आहे सिनेट सदस्य आहेत, मॅडम काय म्हणाले, हे हास्यास्पद आहे विद्यार्थ्यांच्या? हे अतिशय गंभीर आहे, कारण हे हास्यास्पद म्हणजे मराठवाड्याच्या भविष्याशी हास्यास्पद पण केला सरकार। तर मी या विषयामध्ये गंभीर आहे, बाकी कुठलेही विषय एक्सक्युजेबल आहेत, पण विद्यार्थ्यांच्या भवितव्याबाबतीत त्यांच्या करिअर बाबतीत आपण इतकं हेळसांड किंवा इतकं सहजतेने घेतलं नाही पाहिजे। हा विषय अतिशय गंभीर आहे। मॅडम मला सांगा की विद्यापीठाकडून अशा वारंवार चुका का होत आहेत? अनेकदा झालेलं हे हा पहिला प्रकार नाही। हो, या संदर्भामध्ये आता मी स्वतःही बोलणार आहे। कुलगुरु साहेबांना फोन केलता, सर नाही येत आता इथे, आपले परीक्षा संचालक आलेले आहेत। आता या विषयात ना एक कमिटी काहीतरी आम्ही ऑर्गनाईज करून की हे झालं का, कारण मला स्वतःला हा प्रकार गंभीर वाटला म्हणून मी गेल्या 2-2.5 तासापासून इथे। पण 600 विद्यार्थी असताना डबल विद्यार्थी पाठवले गेले, हा नेमकं काय झालंय ते मलाही माहिती नाहीये, म्हणून मी इथे आले की हे पद्धत व्हायला नाही पाहिजे। हे चित्र विद्यापीठाच्या प्रशासनासाठी लाजिरवाणं आहे, म्हणजे हास्यास्पद आहे, मोठा विनोद आहे विद्यार्थ्यांसोबत, विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळण्याचा प्रकार। एक प्रश्नपत्रिकेमध्ये तीन विद्यार्थी? नाही, त्याचं कारण असं आहे की विद्यापीठाच्या वतीने स्कॉड आलं होतं, त्यांनी परीक्षा थांबवली होती, त्याच्यामुळे काही विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका वाटण्यात आल्या होत्या। आणि मग परीक्षा थांबवल्यानंतर आम्ही थांबलो आणि नंतर त्यांनी जेव्हा सुरू करा म्हटलं तोपर्यंत प्रिंट मारतच होतो, तोपर्यंत त्यांनी परीक्षा सुरू करायला सांगितली। आपण दुसऱ्या हॉलमध्ये सुद्धा बघू शकतो, प्रत्येकाला इच अँड एव्हरी विद्यार्थ्याला स्वतंत्र तुमच्या कॉलेजमध्ये घडलं म्हणजे हे तुम्ही जबाबदार नाही आहे, मला माहित आहे। हा विद्यापीठाचा गलथान प्रकार नाही, विद्यार्थी संख्या अचानकपणे 700 विद्यार्थी माझ्याकडे वाढले। सर अचानक कसं वाढू शकतं? सर विद्यार्थी एक शेड्यूल असतं परीक्षेसाठी, एक नियमावलीचं म्हणणं बरोबर आहे। कालपर्यंत माझ्याकडे 466 विद्यार्थ्यांची यादी आहे, त्याची परिपूर्ण तयारी केलेली आहे। तुम्ही प्रत्येक विद्यार्थ्यांचा स्टिकर बघू शकता याच्यामध्ये एका बेंच। तुमची तयारी पण जास्त विद्यार्थी का पाठवले? आज सकाळी 8:36 माझ्याकडे 700 विद्यार्थी वाढले, त्याच्यात 200 विद्यार्थी मिसिंग होते, ज्यांचे नंबरच नाही विद्यापीठाच्या लिस्टमध्ये, मात्र त्यांच्याकडे हॉल तिकीट आहे।
मग हे 200 विद्यार्थ्यांचं करायचं काय? पण एकाही विद्यार्थ्याला आपण बाहेर घालवलेलं नाही, प्रत्येकाला बसून घेतलं, थोडं उशीर का होईना पण त्यांचे पेपर घेण्याचा आपण प्रयत्न करतोय. राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याशी या संदर्भात संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी विनोद राठोड यांनी. आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी आहे उच्च व शिक्षण मंत्री उदय सामंतजी. काबरा कॉलेजमध्ये ज्याप्रमाणे नियमाला डावलून विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी परीक्षा देण्याचं काम करण्यात आलं होतं, प्रश्नपत्रिका कमी पडल्या असं या ठिकाणी बोललं जात आहे, काय नेमकं हा गोळा आहे? पहिली गोष्ट अशी आहे की प्रायमाफेसी तर असं दिसतं की फार मोठी चूक आहे. आता ही विद्यापीठाची आहे की कॉलेजची आहे, त्या चौकशीच्या सूचना मी आमच्या सहसंचालकांना देखील दिल्या, तिथल्या कुलगुरूंशी देखील मी चर्चा केलेली आहे. परंतु 950 विद्यार्थ्यांचं हॉल तिकीट द्यायचं आणि 450 विद्यार्थ्यांची बसण्याची व्यवस्था असणं हे नियोजन ढिसाळ असलेल्याचं लक्षण आहे. आणि हे कशासाठी झालं आहे, कोणामार्फत झालं आहे, ह्याच्यावर दोषी कोण आहेत ह्याच्या संदर्भात आम्ही चौकशी करू आणि जे कोण दोषी असतील त्यांच्यावर आम्ही कारवाई करू. दुसरा मुद्दा असा आहे की जे विद्यार्थी एका बेंचवर 3 बसलेले आहेत आणि 1 प्रश्नपत्रिका घेऊन उत्तरं लिहित आहेत, त्या संबंधित त्या कॉलेजपुरती परीक्षा जी आहे ती परत घेण्याच्या सूचना मी कुलगुरूंना दिलेल्या आहेत आणि तिथल्या प्रशासनाला देखील दिलेल्या आहेत. त्या विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही ह्याची आम्ही दक्षता घेतो आहे, परंतु झालेली चूक ही विद्यापीठाची आहे की कॉलेजची आहे हे आम्ही निश्चित शोधून काढू आणि त्यांच्यावर कारवाई करू. आत्ता मी एक जी स्टेटमेंट बघितली तिथल्या प्राचार्यांची, त्यांनी असं सांगितलं की आमच्याकडे जागा कमी पडली, विद्यार्थी जास्त होते म्हणून आम्ही 3 विद्यार्थी एका बेंचवर बसले. मला असं वाटतं की त्यांनी हे धाडस केलेलं आहे. स्वतः प्राचार्य असताना अशा पद्धतीचं वक्तव्य करणं म्हणजे ते देखील कार्यवाहीला पात्र होऊ शकतात, त्याच्यामुळे त्यांनी देखील वस्तुस्थिती सांगितली पाहिजे. विद्यापीठाचा नक्की रोल ह्याच्यामध्ये काय तो आम्ही तपासणार आहोत, कॉलेजचा रोल काय तो तपासणार आहोत आणि त्याच्यानंतर आम्ही कारवाई करणार आहोत. कॉलेजचं नियोजन दिसत नाही या ठिकाणी, कारण ज्याप्रमाणे 3 विद्यार्थ्यांना एका बाकावर बसवणं, कुठे ना कुठे कोरोना कायद्याचंही उल्लंघन या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि संबंधित एवढं धाडसीने बोलतात की संख्या फार कमी होती आमच्याकडे आणि विद्यार्थी जास्त आले. एक निश्चित आहे की याच्यामध्ये जे जे कोण दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करणार आहोत. करोनाच्या संदर्भातले नियम लागू असतील तर करोनाच्या नियमाच्या संदर्भातले आम्ही लागू करणार आहोत. परंतु एक पहिली गोष्ट अशी आहे की विद्यार्थी 3 विद्यार्थी एका बेंचवर बसवणं आणि त्यांना 1 प्रश्नपत्रिका देणं ही फार मोठी चूक आहे आणि ती कोणामार्फत झालेली ह्याचा आम्ही तपास करतोय, त्यांच्यावर आम्ही कारवाई करू. व्हिडिओ जर्नलिस्ट वसंतसह विनोद राठोड, न्यूज 18 लोकमत, मुंबई. प्रकुलगुरू श्याम शिरसाट यांनी परीक्षा केंद्राला भेट दिली आणि या सगळ्या गोंधळाचा आढावा घेतला. त्यांनी नेमकं या संदर्भात काय म्हटलं ते देखील पाहूया. मी आता आढावा घेतो या सगळ्या याचा. महाविद्यालयाची इंटेक किती आहे, इथं किती सोपवले, मिसमॅनेजमेंट कुणाकडून झालं, कोण त्याला जबाबदार आहे, या सगळ्या बाबीची शहानिशा करून यावर जे कोणी जबाबदार आहे त्याच्यावर कारवाई केली. सगळी गोंधळात परीक्षा विद्यार्थ्यांची ती रिपरीक्षा घेतली जाईल, कारण विद्यार्थ्यांना फार अडचण जाईल, कारण 5-5 मिनिटं लागतात. आपण आढावा घेत नाही या सगळ्या प्रक्रियेचा, त्याच्यानंतरच निर्णय घेतला जाईल. मला ह्या सगळ्या प्रक्रियेचा आढावा घ्यायचा. चूक झालेली विद्यापीठ नाही, याला कोण जबाबदारी हे आधी निश्चित करू, त्यामध्ये कोण जबाबदारी मिसमॅनेजमेंटला ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये त्याची शहानिशा करू आणि जे कोणी जबाबदार असेल त्याला कारवाई कडक करू. आणि या सगळ्या भोंगळ कारभारासंदर्भात आम्ही काही वेळापूर्वी फोनवरून एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्याशी संवाद साधला. त्यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे ते देखील ऐकूया. मला हे सांगायचं आहे की कशा मुद्दे आणि कशासाठी तुम्ही हे परीक्षा घेत आहे तसंच पास करून द्या ना. या प्रकारे मागच्या 2 वर्षापासून आपण करोनामुळे आज शिक्षणाचा काय हाल झालेला आहे हे आपल्याला सगळ्यांना माहीत असून सुद्धा आज जेव्हा सगळ्या कॉलेज सुरू झालेले आहे, परीक्षा रितसर प्रमाणे आपण चांगल्या प्रमाणे घेऊ शकतो, तर अशा प्रकारे फक्त फॉर्मॅलिटी करायचं की आपण परीक्षा घेत आहे, म्हणजे एक शॉकिंग हे आहे की म्हणजे तुम्ही एका बेंचवर 3-3 मुलांना मुलींना बसवून एका प्रश्नपत्रिकेतून ते बघून लिहिणार असतील तर काय त्याच्यामध्ये साध्य काय करणार आहे. म्हणजे याच्यामुळे एक आपल्याला दिसतं की म्हणजे महाराष्ट्राचे जे एज्युकेशन डिपार्टमेंट आहे ते आपल्या डिपार्टमेंट किती सिरियसली ते हँडल करत आहे, म्हणजे दुसऱ्या गोष्टीकडे सगळं लक्ष आहे. आपला म्हणजे आज भविष्य घडवणारे जे मुला मुली आहे त्यांच्या बाबतीत आपण ना इतकं सिरियस व्हायला पाहिजे होतं की 2 वर्षांनंतर आपण आज हे चांगल्या प्रकारे आपण शिक्षणाचा काय आपली त्रुटी झालेली आहे, किती बॅकलॉग आपला झालेला आहे, आपण काय मिस केलेले आहे करोनामुळे, ते बघण्याची आज वेळ होती की आपण स्टुडंट्सच्या आज कितपर्यंत त्यांनी शिक्षण घेतलेले आहे, त्यांचं आज आपण काय त्यांनी काय मिस केलेले आहे ते सगळं फाईंड करण्यासाठी.
म्हणजे हे चित्र बघून तर मला असं वाटतं की म्हणजे की एक फॉर्मॅलिटी सरकार करत आहे की बाबांना तुम्ही या बसा आणि काहीतरी त्या जे लिहायचं आहे तुम्हाला लिहा, तुम्ही इकडे तिकडे बघण्याची तुम्ही मेहनत करण्याची आवश्यकता नाही. तीन मुले एका टेबलवर बसा आणि एकमेकांच्या बघून तुम्ही तुमचा पेपर सॉल्व्ह करा आणि तुम्हाला पास करून देतो. मग हेच करायचं असेल मग परीक्षा घेतली कशाला? त्या कॉलेजला आणि महाराष्ट्राच्या एज्युकेशन डिपार्टमेंटला याच्या बाबतीत काही गांभीर्य राहिलेला नाही. पुढची बातमी आता आपण बघणार आहोत. औरंगाबाद जिल्ह्याचं नाव संभाजीनगर करण्याचा मुद्दा सुरू असतानाच आता अहमदनगर जिल्ह्याच्या नामांतराचा विषय सुद्धा समोर आलाय. अहमदनगर जिल्ह्याचं नाव बदलून अहिल्यादेवी नगर करा अशी मागणी आता केली जातीय. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी ही मागणी केलेली आहे. इतकंच नाही तर गोपीचंद पडळकर यांनी या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र सुद्धा लिहिलेलं आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीमध्ये मुघलशाही पद्धतीनं पोलीस बळाचा गैरवापर करत अहिल्यादेवी भक्तांना चौंडी येथे दर्शनापासून रोखला. यांना हिंदू राजमाता यांची जयंती म्हणजे नातवाला लॉन्च करण्याचा इव्हेंट वाटतो? जेव्हा हिंदुस्थान मुसलमानी राजवटीत हिंदू संस्कृती मंदिर लुटली आणि तोडली जात होती त्यावेळेस हिंदू राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवीनी या हिंदू संस्कृतीत प्राण फुकले, त्यांचा जीर्णोद्धार केला. म्हणून तमाम अहिल्या प्रेमींची लोकभावना आहे की हिंदू राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा जन्म झाला त्या जिल्ह्याचे अहमदनगर नाव बदलून ते अहिल्यानगर करण्यात यावे, त्यासाठी मी आपणास पत्र लिहिलंय. गोपीचंद पडळकर यांनी जी मागणी केली या मागणीची खिल्ली राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी उडवलेली आहे. अशा अनेक प्रकारची अनेक पत्र येत असतात मात्र प्रत्येकाची दखल घेतलीच पाहिजे असं नाही असं म्हणत मिटकरी यांनी खिल्ली उडवली आहे. देवेंद्र फडणवीसांना खुश करण्याकरता अलीकडे काही लोकांनी महाराष्ट्राचं सामाजिक राजकारण बिघडवण्याची सुपारी घेतलेली आहे. त्यातील एका सुपारी बहाद्दराने आज मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून ज्या पद्धतीनं एक पवारसाहेबांवर आक्षेपार्ह त्या टिप्पणी केलेली आहे किंवा पुण्यश्लोक अहिल्यामाई होळकर यांच्या जयंतीचं सुद्धा सोयीनं राजकारण करून महाराष्ट्रामध्ये एक वेगळ्या पद्धतीनं हे करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांना माझं सांगणं आहे की देवेंद्र फडणवीसांना खुश करण्याकरता हे पाप करू नका. राजमाता पुण्यश्लोक अहिल्यामाई हे अख्ख्या जगाचं दैवत आहेत, त्याच्यामुळे त्यांच्या जयंतीला सोयीचं राजकारण करून आपल्याच बहुजन समाजामध्ये फूट पाडून वेगळ्या पद्धतीनं फडणवीसांना खुश करण्याचा प्रयत्न करू नका. या पत्रामागे फडणवीसांची चाल आहे. हे पत्र फडणवीसांच्या इशाऱ्यावरूनच लिहिलं गेलं असेल आणि फडणवीसांनाच त्यांना असं पत्र लिहायला भाग पाडलंय. नामांतरापेक्षाही राज्यामध्ये अनेक महत्त्वाचे विषय आहेत असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या मुद्द्याला टोलवलेलं आहे. अनेक वर्ष वेगवेगळ्या ठिकाणच्या तशा प्रकारच्या मागण्या आहेत. औरंगाबादच्या संदर्भातलं नामकरण करा म्हणून मागणी आहे, उस्मानाबादच्या संदर्भातलं नामकरण करा म्हणून मागणी आहे. प्रत्येकाला मागणी डेमोक्रेसीमध्ये करण्याचा अधिकार आहे. आता आम्ही नेहमीच सांगतो की ह्या जशा मागण्या करणाऱ्यांना महत्त्वाच्या वाटतात त्या सगळ्या वंदनीय आदरणीय व्यक्ती आहेत, त्याच्याबद्दल दुमत असायचं कुणाचंच कारण नाही. पण मी नेहमी म्हणतो की बाबा प्रश्न कुठले महत्त्वाचे आहेत हाही महत्त्वाचा आहे, परंतु त्याच्याचबरोबर इतर पण प्रश्न महत्त्वाचे आहेत. वाढत्या कोरोना रुग्णसंख्येनं आता राज्य सरकार सतर्क झालेलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज संध्याकाळी तातडीनं कोविड टास्क फोर्सची बैठक बोलावलेली आहे. संध्याकाळी 6 वाजता वर्षा निवासस्थानी ही बैठक होईल. टास्क फोर्समधले वरिष्ठ अधिकारी, डॉक्टर, आपत्कालीन व्यवस्थापन मंत्रालयाचे अधिकारी या बैठकीला उपस्थित राहतील. याच महत्त्वाच्या बातमीविषयीची अधिक अपडेट आपण जाणून घेणार आहोत. उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. उदय, कोरोना संदर्भात मुख्यमंत्र्यांनी आज एक अतिशय महत्त्वाची बैठक टास्क फोर्स सोबत संध्याकाळी बोलावलेली आहे. उदय, बैठकीविषयी काय नेमकी माहिती?
गेले काही दिवस आपण पाहतो की कोविड-19 संसर्ग रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होताना पाहायला मिळते. त्यामुळे राज्य सरकार आणि राज्याचा आरोग्य विभाग देखील सतर्क झालेला आहे. आज संध्याकाळी 6 वाजता वर्षानी वाजतानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टास्क फोर्सची महत्वाची बैठक तत्काळ बोलवलेली आहे. या बैठकीमध्ये आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी, टास्क फोर्सचे वरिष्ठ अधिकारी, त्याचबरोबर आपत्कालीन विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित असणारे वरिष्ठ डॉक्टर देखील या बैठकीला उपस्थित असणार आहे. जी सध्या संभावित बोलली जाते की चौथी लाट येणार, खरंच ती चौथी लाट येईल का, जर आली तर महाराष्ट्र राज्याने कसं सतर्कता बाळगली पाहिजे, पुन्हा दुसऱ्या किंवा पहिल्या लाटेसारख्या प्रश्न जे आहेत ते उपस्थित होऊ नये, राज्य सरकारने आता पूर्वतयारी एकूण करायला सुरुवात केलेली आहे असं आपण म्हणू शकतो. चौथ्या लाटेमध्ये पुन्हा एकदा सर्वसामान्य नागरिकांना लॉकडाऊन किंवा इतर निर्बंधांचा सामना करावा लागू नये या दृष्टिकोनातून काय नियोजन करतील हे आपल्याला पाहावं लागणार आहे. आणि आपण पाहू शकतो की आज संध्याकाळी जी बैठक होणार आहे अत्यंत महत्वाची बैठक आहे. विशेषतः राज्याच्या बाहेरून येणारे जे पर्यटक असतील किंवा इतर नागरिक असतील, प्रवासी असतील, त्यांची काटेकोरपणे तपासणी करणं अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून राज्यामध्ये कोविड-19 संसर्गाचा पुन्हा प्रादुर्भाव होणार नाही. त्या दृष्टिकोनातून आजच उपाययोजना करणं अत्यंत महत्वाचं असणार आहे. बिलकुल उदय, धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल. पुढची बातमी जम्मू काश्मीरमधली आहे. जम्मू काश्मीरमध्ये आणखी एकाची हत्या झाल्याचा प्रकार घडलेला आहे. कुलगाममध्ये बँक मॅनेजरवर गोळ्या झाडल्या गेल्या आहेत. विजय कुमार असं या बँक मॅनेजरचं नाव आहे. बँक मॅनेजर विजय कुमार मूळचा राजस्थानचा आहे. काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा उच्छाद सुरूच असल्याचं दिसतं आहे. 2 दिवसांपूर्वी एका शिक्षिकेची सुद्धा हत्या झाल्याचा प्रकार घडलेला होता. आता कुलगाममध्ये बँक मॅनेजरवर गोळ्या झाडल्या गेलेल्या आहेत. जम्मू काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपासून सर्वसामान्यांवर होत असणाऱ्या हल्ल्यांवरून शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. काश्मीरी पंडितांवर हल्ले होत आहेत केंद्रात आणि जम्मू काश्मीरमध्ये सुद्धा सत्ता असताना काश्मीर अशांत का, असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केला आहे. जम्मू काश्मीर संदर्भात केंद्रातलं सरकार अनेक दावे करतं, मात्र त्यांचे हे दावे आणि वादे फोल ठरवणारं चित्र दिसत असल्याचंही राऊत म्हणाले. तर दुसरीकडे हार्दिक पटेल केंद्रीय यंत्रणांचा बळी ठरल्याचंही राऊत यांनी म्हटलेलं आहे. सरकार पूर्णपणे गृहमंत्री असतील किंवा प्रधानमंत्री असतील हे पूर्णपणे फक्त निवडणुका आणि राजकारण ह्याच्यामध्ये गुंतून पडलेलं आहे. त्यांनी देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेकडे, काश्मीरमधल्या प्रश्नांकडे गांभीर्यानं लक्ष घालणं गरजेचं आहे. दुर्दैवानं फक्त राजकारण, विरोधकांवर हल्ले, ईडी CBI सारख्या संस्थांचा गैरवापर याच्यात गुंतलेल्या सरकारला काश्मीरी पंडितांचा आक्रोश दिसत नाही हे या देशाचं आणि या देशातल्या हिंदूंचं दुर्दैव आहे. शिर्डीमध्ये काँग्रेसचं नवसंकल्प शिबिर सुरू आहे. आज या शिबिराचा दुसरा दिवस आहे आणि अशात आघाडीवरून काँग्रेसमध्ये मतभेद असल्याचं समोर आलेलं आहे. येणाऱ्या निवडणुकीत काँग्रेसची भूमिका काय असेल याबाबत राज्यातल्या 2 नेत्यांमध्ये मतभेद असल्याचं समोर आलंय. एकीकडे आघाडीचा पर्याय स्वीकारायला काँग्रेस तयार असल्याची माहिती अशोक चव्हाण यांनी दिली आहे. मात्र दुसरीकडे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळावर लढण्याची भूमिका घेतलेली आहे. त्यामुळं या 2 नेत्यांमध्येच आता मतभेद असल्याचं समोर आलेलं आहे. हे तक्रारी आहेत, मी काही म्हणत नाही. आघाडी काही रूल आउट आम्ही केलेली नाही आहे. आघाडी आम्ही रूल आउट केलेली नाही, अर्थात आमची भूमिका आणि समोरच्या आमच्या सहकारी मित्रांची महाविकास आघाडी त्यांची भूमिका या दोघांची भूमिकेवर बरंच अवलंबून राहणार आहे. पण काँग्रेस इज ओपन टू अलायन्स ही निश्चित आहे. मी काय म्हटलं, काही ठिकाणी स्थानिक नेत्यांच्या लेवलवर काही चर्चा केली जाईल, पण आमचं जो निर्णय झालेला आहे त्या निर्णयामध्ये सार्वत्रिक याच्यामध्ये स्वबळावर निवडणुका लढल्या जातात. कन्फ्युजनचा प्रश्नच नाही. मी म्हणलो ना की आता हा काय लोकसभा किंवा विधानसभाच्या निवडणुका नाही आहे. आता सध्या महाराष्ट्रामध्ये जो निवडणुका आहे तो लोकल बॉडीच्या निवडणुका आहे आणि लोकल बॉडीच्या निवडणुकामध्ये कार्यकर्त्यांची आणि अनेक नेत्यांची ही भावना आहे की स्वबळावर निवडणुका लढला पाहिजे. येणाऱ्या कालामध्ये आम्ही निर्णय घेऊन टाकू ना.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे आपल्याबरोबर आपण थेट त्यांच्याकडे जाणून घेऊया. सर, या शिबिराचं उद्दिष्ट असं आहे असं म्हणायचं का की जे काही निर्णय तुम्ही घेताय ते तळागाळाच्या कार्यकर्त्यांपर्यंत एकाच वेळेला आणि योग्य जावेत यासाठी हे शिबिर आहे का? अगदी बरोबर. याच्या मायनॉरिटी आमच्या शेड्यूल कास्टमधले उदाहरणादाखल जर म्हणायचं असेल तर त्याच्यामधले जे मेजर मेजॉरिटी आहेत त्याच्या मायक्रो मायनॉरिटीपर्यंत आम्ही त्यांचा विचार करतो. तेच मायनॉरिटीमध्ये आम्ही हे करतो की मुख्य जात असेल त्यांची तर त्याच्यातही मायनॉरिटीमध्ये आम्ही मायक्रो मायनॉरिटीमध्ये जातो म्हणजे सर्वांना संधी मिळेल अशा प्रकारची भूमिका. म्हणजे सगळ्यांना एकाच वेळेला संदेश जाण्यासाठी. सर, पण आता एक कन्फ्युजन झालंय की कोणीतरी म्हणतंय की आघाडी करा, म्हणजे अशोक चव्हाण म्हणतात की आम्ही आघाडीला तयार आहोत आणि नाना पटोले म्हणतात की आम्ही स्वबळावर लढणार. त्यामुळे नेमकं कार्यकर्त्यांनी तळागाळातल्या कार्यकर्त्यांनी जनतेनं समजायचं काय? नाही, आघाडी होईल न होईल किंवा करणार न करणार हा जो भाग आहे तो पक्षाच्या लेवलवर नंतर ठरवण्यात येईल. पण मग याच्यात एक वाक्यता नाहीये. एक वाक्यता होईल ती. खर तर पक्षाच्या ज्या गोष्टी किंवा जी धोरणं ठरवली जात आहेत त्यांच्यामधली एक वाक्यता किंवा त्याच्यामधला एक समान निर्णय सगळ्यांपर्यंत पोहोचणं अपेक्षित आहे जसं सुशील कुमार शिंदे यांनीही मान्य केलं. पण प्रत्यक्षात घडतंय काय तुम्ही पाहतायच. सचिन कुपडे, स्वाती लोखंडे, न्यूज 18 लोकमत. कोल्हापूरच्या पन्हाळा इथं अवकाशात तपकडी सदृश वस्तू दिसल्यानं एकच खळबळ माजली आहे. पन्हाळगडाच्या पश्चिमेकडून हळूहळू ही वस्तू उत्तरेच्या दिशेनं सरकल्याचं बोललं जात आहे. दरम्यान रमेश पाटील यांनी आपल्या मोबाईलमध्ये याचं शूटिंग केलेलं आहे. पांढरी शुभ्र गोलाकार वस्तू दिसल्यानं खळबळ माजलेली होती. ही वस्तू तपकडी सदृश असल्याचं काहींचं म्हणणं होतं. अत्यंत कमी वेगानं उत्तरेच्या दिशेनं या वस्तूची वाटचालही सुरू असल्याचं पाहायला मिळालेलं होतं. पुढची बातमी बघूया. औरंगाबादमध्ये 250 जॅकने 2000 स्क्वेअर फुटांचं घर उचलण्यात आलेलं आहे. औरंगाबादमधल्या सातारा परिसरात ही घटना घडलेली आहे. पावसाळ्याचं पाणी घरात येत असल्या कारणामुळं आनंद कुलकर्णी यांचं घर 4 फुटांनी उचललं गेलेलं आहे. 250 जॅक लावून 16 मजुरांनी हे घर उचललं आहे. हरियाणातल्या कंपनीनं हे काम केलेलं आहे. आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुधीर जाधव यांनी. आतापर्यंत आपण बघितलं असेल की अमेरिकेमध्ये घर शिफ्ट होतं, लिफ्टिंग होतं, पण हाच प्रयोग औरंगाबादमधील सातारा परिसरमध्ये झालेला आपण बघू शकतो. आता आपण आहोत एका घरामध्ये. हे आहे कुलकर्णी साहेबांचं घर आणि यांच्या शेजारी राहतात गडाख सर. यांनी हे सगळं घर शिफ्ट केलंय कशामुळं की यांच्या घराच्या गल्लीमध्ये जो स्लोप होता त्याच्यावरनं ड्रेनेजचं पाणी, पावसाचं पाणी वाहून यायचं, यांच्या घरामध्ये यायचं. यांनी सगळ्या लोकप्रतिनिधीकडे याची तक्रार केली, समस्या मांडली, महापालिकेकडे याचा पाठपुरावा केला, पण त्यांना काही त्यांच्याकडनं यश आलं नाही. त्यांच्यामुळे त्यांनी वाट बघून बघून शेवटी युट्यूबवर एक प्रयोग सर्च केला की हाऊस लिफ्ट करता येतं का. हाऊस लिफ्ट करता येतं असं त्यांना एक कंपनी मिळाली. त्या कंपनीच्या याच्यातनं त्यांनी माहिती घेऊन निर्णय घेतला दोघांनी मिळून, कारण की घर बांधायचं म्हटल्यावर त्यांना खर्च येणार होता 25-1 लाख रुपये. मग त्यांनी 4-5 लाखामध्ये हा खर्च करण्याचं ठरवलं. त्यांनी खूप मोठी रिस्क घेतली. आपण त्यांना विचारूया, सर तुम्ही हा निर्णय कसा घेतला आणि काय त्रासाला तुम्हाला सामोरं जावं लागत होतं? एवढा मानसिक त्रास झालेला आहे आम्हाला या गोष्टीमुळे, तसाच आर्थिक नुकसानही बरंच झालेलं आहे आमचं. अक्षरशः माझ्या जी पार्किंगमध्ये कार होती ती अर्धी कार माझी पाण्यामुळे भरलेली होती, तर तोही मला वेगळा खर्च आला. अशा बऱ्याच प्रकारचा ताण आम्हाला निर्माण झाला होता. पहिल्यांदा आम्हाला मनामध्ये थोडी धाकधूक होती, पण जेव्हा हे लोक आले आम्हाला भेटले आणि त्यांनी आम्हाला अगदी भरपूर दिलासा दिला की नाही अशा प्रकारचे कामं आम्ही ह्या आधी पण केलेले आहेत, तेव्हा कुठेतरी एक भरोसा होता की चला ह्या लोकांना काम दिलेलं आहे तर आपण काही चुकीचं केलेलं नाही आहे. आणि म्हटल्याप्रमाणे त्यांनी काम पण खूप चांगल्या प्रकारे केलेलं आहे. सध्या तुम्ही बघू शकता आतापर्यंत आमचं 3 फुटापर्यंत घर चढलेलं आहे आणि त्याच्यामुळे आमच्या घराला काहीही धोका झालेला नाही. पण हा प्रयोग बघून लोकप्रतिनिधी असं ठरवलं नाही पाहिजे की आपण समस्याचं निराकरण नाही केलं तरी लोक टेक्नॉलॉजीचा वापर करून हा प्रश्न सोडवू शकतात, तर असं नाही. तुम्हाला समस्याचं निराकरण करावंच लागेल हे सुद्धा याच्याकडे भान दिलं पाहिजे लोकप्रतिनिधींनी. सुधीर जाधव, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद. आणि या सगळ्या महत्वाच्या बातम्यांसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. यानंतर महत्वाच्या बातम्या वेगवान स्वरूपात आपण बघणार आहोत स्पीड न्यूजमध्ये. कुठे जाऊ नका, बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.